सुन रहा है ना तू। रो रहा हूँ मैं, सुन रहा है ना तू। रो रहा हूँ नको रे, कशाला घरात एवढं छान शुभ कार्य होणार आहे, कशाला गळे काढतोयस? आई तुला दिसत नसेल पण माझं मन रडतंय। असला कसला मुलगा आहेस रे तू? छान परीक्षा झालीये, मस्त पैकी उंडारायचं तर ते नाही, नेमकं परीक्षेच्या आधी उंडारतोस आणि परीक्षा झाल्यावर सुट्टी त्याचे गळे काढतोस। खरं सांग, कुठली मुलगी तुला नाही म्हणाली का रे? नाही म्हणाली आहे, असं नाही असं नाही। सांग सांग बोला ना, सांग सांग बोला। काय काय जाऊ दे रे, सोडून द्यायचं। हे वयच असं असतं, या वयात होतं असं। तुला सांगतो, माझ्या एका मित्राला 15 मुली नाही म्हणाल्यात, त्याचं काय टेन्शन घ्यायचं नाही। बाबा प्लीज, तुम्ही तुमचे किस्से तुमच्या मित्रांच्या नावावर खपवू नका। माझा विश्वास नाही आहे यावर आणि मी जातोय। तुला जायचंच आहे बाहेर, पत्रिका ठेवल्या त्या बघ तिकडे, त्या वाटायच्या आहेत। साखरपुड्याच्या पत्रिका वाटायला नकोत। कसं आहे, आपण स्वतः नेऊन दिलं ना की कसं, त्याला पर्सनल टच येतो निमंत्रणाला। बरोबर आहे तुमचं, पण तरी मी जाणार नाहीये। ओके, रट्टा देईन ना, खरंच आहे बा, हात वरच आहे माझा, रट्टा देईन मी तुला। हे कळत नाहीये का, तुझ्या फायद्याचं दादाचं जर लग्न नाही झालं तर तुझं कसं होणार? त्याचंच तर टेन्शन आहे ना, दादाचं लग्न नाही झालं तर काही काही झालंय का रे विघ्नेश? काही नाही, तू ह्याच काय ऐकते? एवढस पोरग ते येड, त्याचं काय ऐकते ते सोडून तो। हे बघ, काम करतो, सगळ्या पत्रिका माझ्याजवळ दे, मी नेऊन वाटतो। आणि तुझा विश्वास नाही ना माझ्यावर, ज्याला ज्याला पत्रिका देईल त्या प्रत्येकाबरोबर असा सेल्फी काढून आणून तुला दाखवतो, मग ते झालं। कशाला, अरे मी लिस्ट केली आहे, त्याच्यासमोर अशी बरोबरची कोण गेली की कळेल की नाही कोणाला दिली पत्रिका आणि कोणा, आणि हे जाणार सगळ्यांकडे, म्हणजे तिथे खानपान सेवा होणार, सेल्फ्या काढणार, म्हणजे थोडक्यात काय तर साखरपुड्याचं आमंत्रण द्यायला जाणार आणि आपल्या घरात जेव्हा बारसं घडत असेल तेव्हा हा माणूस परत येणार। शेळप्या बिलप्या नको। देख रहा है ना तू। विघ्नेश, तोंड बंद कर, नाहीतर मी तुझं तोंड शिवून टाकेन, मी सुईदोरा घेऊन येईन। ठीक आहे, आता मी गप्प बसतोय, बंदच कर। आणि त्या पत्रिका आहेत ना त्या त्याला वाटायला सांगा आत्ताच्या आत्ता। सांगतो ना, ऍक्च्युली मी आता इथून जातोच, मी हे गाणं गातोय याचा अर्थ जेव्हा जगाला कळेल ना, वे निघून गेलेली असेल। देख रहा है ना तू। काही नाही काही नाही, हे फार जुने आयडिया आहेत, हे असे काम टाळायचे। मला विचार तू, काही नाही, तू काही काळजी करू नको, तो सगळे काम करेल। आणि बघ तू नलू, आता आपल्या सौमित्रचा आणि मैत्रीचा साखरपुडा असा दणक्यात करू आपण। अरे एवढी जय्यत तयारी केली आहे मी, आपण ती काय वाया जाणार नाही, असा देखणा साखरपुडा करू ना, लोकांनी असं नुसतं बघत बसले पाहिजे कार्यक्रमाकडे। मग खूप काम राहिलेत तुमच्या वाटणीची। हो हो का, लाजू नका लाजू नका। आता तुम्ही निर्लज्ज, म्हणजे तुम्ही लाजत नाही हे माहिती आहे मला, पण एक सांगायची पद्धत असते। बस नाही आता शक्य, बस झालं सगळं, आता मी नाही करू शकत हे नाटक। आई बाबा,
मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मला कंटाळा आलाय या नाटकाचा. अरे सौमित्र काय चिडतोयस उगाच? हा इतका चिडका झालाय ना हल्ली. अरे त्यांना फक्त अंगठ्या घालून बघायचं होतं, एवढं काय त्याच्यामध्ये चिडण्यासारखं? आणि हे बघ, हे काही नाटक नाहीये. म्हणजे नाटक नाहीच ना हे, जे कधीतरी होणार आहे ते आपण आता फक्त करून बघतोय, तालीम आहे ही. प्लीज सौमित्र चिडू नकोस ना. बघलं तू गुणाची आहेस तू, खरंच सांगते हे असं पाहिजे. आमच्या दादाला अगदी बरोबर शोभतेस. संसारात कसं, एक जण चिडला तर दुसऱ्याने त्याला सांभाळून घ्यायचं असतं, उलट चिडचिड चिडचिड करायची नसते. मला खात्री आहे तुम्ही दोघंही अतिशय चांगला संसार करण. शाबास. का नाही सांगू दिलंस मला? मला तुझा प्रॉब्लेमच कळत नाही. इतके दिवस तू मागे लागलेलीस की सांगूया सांगूया, आता सांगत होतो तर का असं वागलीस तू? मला सांग काय काय प्रॉब्लेम, किती दिवस करायचं आहे नाटक? तू कशाबद्दल बोलतोय सुमित्र? कशाबद्दल बोलतोय मी? तुला बरोबर माहिती आहे मी कशाबद्दल बोलतोय. अच्छा ते आपण ते अंगठ्या घालायचं नाटक केलं त्याबद्दल का? नाही ते मी का केलं सुमित्र, कारण काका काकूंचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून केलं मी. तुला कधीपासून ग लोकांच्या मनाची काळजी विळजी वाटायला लागली? कौतुक सांगते हे बघ सुमित्र, तू आता चिडलायस माझ्यावर. तू शांत हो, तू दीर्घ श्वास घे. ते माताजीचं मला नाही सांगायचं, तुला आधीच सांगतोय. ओके मला कळतंय तू चिडलायस सुमित्र. मला असं वाटतं की तू सांग घरी, ब्रेकअपचं सांग तू. म्हणजे आता सांगावंच लागेल, कारण त्यांना खूप वाईट वाटेल, मोठा धक्का बसेल त्यांना. हे पण कळेल की ते ज्याची तयारी करतात तो साखरपुडा पण होत नाहीये, दोघं वेगळे झालेत. माहितीये माहितीये, मला कळालंय की आपला साखरपुडा नाही होणार आहे, आपलं ब्रेकअप झालंय. हा तर प्रेम ओलावा सगळं संपलंय आता, माहितीये मला. तेच सांगायचं म्हणत. आई काकू आई तुम्ही सांगणार सांगायचं सोपं. आई खर काकू आई 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 काकू आई काकू नको रे, खरंच नको. मी पाया पडते तुमच्या दोघांच्या. आई अगं शांत हो, तू बोलू नकोस माझ्याशी. तू दादू माझ्यापेक्षा जास्त विश्वास मी तुझ्यावर टाकला ना रे, आणि तू माझ्याच पाठीत सुरा खूप बसलास. आई अगं काय बोलतेस तू? माझ्याशी बोलायचं नाही, नाही आवडलंय मला. अरे कोणासाठी सोडणार आहेस एवढ्या सोन्यासारख्या मुलीला, कोणासाठी सोडणार आहेस? मी नाही सोडते तिला. आता म्हणाला मी स्वतः ऐकलंय, आता म्हणाला साखरपुडा नाही करायचंय, सगळ्या तोलावा प्रेम संपलंय म्हणाला तू. आता मी ऐकलंय तिला नाही करायचंय साखरपुडा, विचार तिला. सौमित्राच्या घरी सगळं कळलंय, मी साखरपुडा करणार नाहीये, लग्न होणार नाहीये, सगळं कळलंय त्यांना. आणि खूप विचित्र पद्धतीने कळालंय. कसं रिॲक्ट केलं मग त्यांनी? कसे रिॲक्ट होतील?